एसटी महामंडळाचा एक विषय परत एकदा चर्चेला आलेला आहे धुळे आगारातील एका कर्मचाऱ्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या के केली आणि पत्रामध्ये असं कारण लिहून दिलं की दोन महिन्यापासून पगार नाही म्हणजे त्याच्या एकट्याचाच प्रश्न आहे असं नाही सगळ्याच एकूण परिवहन महामंडळाचा सगळा प्रश्न आहे भाऊ तोडसेकरसारख्या पत्रकारांनी ह्याच्यावरती थोडंसं वेगळ्या बाजूनं मुद्दा मांडला की प कारभार कसा गलथान आहे आणि परिवहन मंत्री अनिल परब जे त्याला कसे जबाबदार आहेत मला त्याच्यात थोडासा विरोधातला म्हणण्याच्यापेक्षा वेगळा असा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे की मुळात हे एस टी महामंडळ पाहिजेच कशाला म्हणजे एक इतका अगदी ज्याला बाळबत वाटलं पण त्याचा खरंच विचार करावणारा मुद्दा आहे की जे ही सगळी चर्चा करतात ते कोणीही एस टीमधून प्रवास करत नाही माझं तर आव्हान हे जे ते तुम्ही ऐकता आहात त्याच्यापैकी जे जे कोणी ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास करतात आजसुद्धा त्यांनी ह्याच्याबद्दल काही बोललेलं आपण समजू शकतो पण जे याच्यावर प्रवास कधी करत नाहीत एस टीमध्ये आमदार खासदार काय साधा नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर पण कधी तुम्हाला एस टीत बसलेला दिसत नाही पण ते तावा तावानं चर्चा कर किंवा आपले काही पत्रकार पुरोगामी विचारवंत हे लगेच गरीबाचा कळवाळा येऊन एस टीन ती लाल डब्बा आणते कसं हे गरीबांचं कसं वाहन हे सगळे तुम्हाला चर्चा ऐकू येते किंवा ज्यांना त्याच्यामध्ये काही सवलती मिळतात प्रत्यक्षात ते वापरू किंवा न वापरू माझा मूळ प्रश्न असा आहे की जे त्याच्यामध्ये बसत नाही ते त्याचे काय वकिली करायला लागले आणि ज्यांना खरंच गरज आहे तिथपर्यंत एस टी पोहोचलीच नाही ना अजूनही महाराष्ट्रामधले तेवीस चोवीस टक्के असे लोकसंख्या असलेले ठिकाणं किंवा अगदी आतमधली अशी गावं आहे तिथपर्यंत एस टी पोहोचू शकलेली नाही आहे एस टीला पन्नास वर्षे होऊन गेली आता दोन हजार अठराचं मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो भर दिवाळीत कोरोनाच्या वर्ष दोन वर्ष आधी भर दिवाळीत एस टीवाल्यांनी संप केला प्रवाशांचे अतोनात हाल झाले तेव्हा आणि त्याच्यानंतर जो काही प पर्याय त्यांनी शोधून काढला मग दोन हजार अठरा गेलं दोन हजार एकोणीस गेलं मग प नंतर तर कोरोनाचाच प्र न प्रहार होता पण त्याच्यानंतर कोणी नावही काढलं नाही एस टीचं जशा जशा खाजगी वाहनं उपलब्ध झाली खाजगी वाहनं वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध झाली वेगवेगळ्या आकारात उपलब्ध झाली तुम्ही गेले पन्नास वर्षा पाहता तोच एस टीचा पंचावन्न पन्नास सीटर लाल डबा आहे त्याच्यात काहीही फरक पडलेला नाही सगळे प्रयोग करून झाले सगळ्यांनी सुचून झालं मला एक कळत नाही की छोट्या गाड्या एस टीच्या का नाही आल्या लहान लहान गावांमध्ये सगळ्यात जास्त वाहतुकीचा गंभीर प्रश्न होता आणि जेव्हा जेव्हा एस टीचं खाजगीकरणचे विषय निघाले किंवा काही रूट जे काय म्हणते प्रॉफिटेबल आहेत नफा कुठून मिळतो ज्या दोन मोठ्या गावांना जोडणाऱ्या ज्याला रस्ते आहेत लक्षात घ्या ज्या ठिकाणी चांगले रस्ते आहेत त्या ठिकाणी रेस्टीला पर्याय म्हणून दुसरी वाहनं चालतात आणि त्याचा नफा होतो आणि ज्या ठिकाणी रस्ते चांगले नाहीत म्हणजे जबाबदार कोण झालं परत परत सरकार जबाबदार झालं म्हणजे जर सरकारनी तातडीने सगळीकडचे रस्ते प्रमुख रस्ते प्रमुख तालुके जोडणे याचं काम जर अग्रक्रमाने केलं असतं त्याच्यावरती वाहतूक खाजगी पण सुधारली असती म्हणजे तुम्ही तुमचं काम केलेलं नाही त्या ठिकाणी तुमचा लाल डब्बा रडत खडत चाललेला आहे ज्या ठिकाणचे रस्ते चांगले त्या ठिकाणी आपोआपच खाजगी वाहतूक समोर आलेली आहे आणि दुसरा एक मुद्दा सगळ्यांकडून उपस्थित केला जातो की लूटमार करते म्हणजे खाजगीच्या ताब्यात गेल्याच्या नंतर लुटमार होईल मी सगळ्यात चांगलं अतिशय पटू शकणं असं उदाहरण सिमेंटचं देतो जेव्हा सरकारच्या आधी आधिपत्याखाली सिमेंट होतं सिमेंटवरती कंट्रोल होता तेव्हा घर बांधणीचा वेग अतिशय किरकोळ होता निग्लिजिबल होता आणि त्याचे भाव आणि त्याचा काळा मार्केटिंग आणि अंतुलेनचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद त्या प्रकरणामध्ये गेलेलं आहे ह्याच्या नेमकं उलट जेव्हा की क सिमेंट खुलं झालं स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आल्या आहेत आज असं कोणी म्हणतं का की सिमेंट महाग आहे म्हणून कशामुळे महाग नाही ते खुलं झालं त्याची स्पर्धा खुली झाली सरकारनी जे वेगवेगळे उद्योग स्वातंत्र्याच्या नंतर केले तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांची संस्थांची मोठ्या कंपन्यांची पण तयारी नव्हती पण जेव्हा ह्यांची तयारी झाली ते सक्षम झाल्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या कंपन्या इकडे आल्या आपल्या कंपन्या बाहेर झाल्या ह्याच्यामध्ये मग सरकारने तो उद्योग करायचं कारणच नाही उरलं आणि शिवाय तो तोट्यात असताना काय म्हणून तोट्यात असलेली एस टी सरकारने चालवायची काय म्हणून तोट्यात असलेलं एअर एअर इंडिया सरकारने चालवायचं अशोक अशोका हॉटेलसारखं हॉटेल म्हणजे हॉटेलचं बिझनेस अजूनही गव्हर्नमेंटकडे बऱ्याच ठिकाणी आहे या औरंगाबाद शहरामध्ये अशोका हॉटेल होतं सरकारचं हे सगळे पांढरे हत्ते होऊन बसलेले आहे ते सगळे केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला बंद करणं भागच आहे लोकांची गरज म्हणावं तर त्या ठिकाणी जर स्पर्धा खुली झाली तर दुसरा पर्याय उपलब्ध होतो आणि गर लोकांची गरज भागती हा आपल्यासमोर ठळठळीत थल तसं उदाहरण आहे ढळढळीत तसे उदाहरणं आहेत कुठलेही तुम्ही क्षेत्र घ्या जे अगदी टू व्हीलर मोट स्कूटर पण सरकारने काढलेली होती सिमेंट पण सरकार करत होता, असंख्य गोष्टी सरकार जसं जसं त्या सरकारचं काम शासन करणं हे आहे टू डू अ बिझनेस इज नॉट अ बिझनेस ऑफ गव्हर्मेंट किंवा गुजरातीमधली म्हण आहे की जेणू काय राजा बे बेपारी तेणू भिकारी राजानं व्यापार करायचा नसतो सगळे नियमन करणे सगळी व्यवस्था लावून ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे प्रत्यक्ष तुम्हीच ते करणं अक्षरशः ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या सगळ्या ठिकाणी आज समजा एस टीचा आपण विचार केला या कर्मचाऱ्या सगळे काय सुचवतात हे दुरुस्त कसं करावं एस टी सारखे सगळ्या ज्या आस्थापना आहेत सरकारी त्या दुरुस्त करणं म्हणजे गळक्या भांड्यात परत परत, परत पाणी भरणं आहे किंवा ती जुनी गोष्ट आहे ना की ल चिखलानं लढबडलेलं आहे डुकराचं पिल्लं आणायचं स्वच्छ करायचं की ते परत चिखलामध्ये जाणार ह्याच्यापेक्षा बेटर न न ते चिखलच का झालेलं आहे मूळ पाणी कुठून गटारातून वाहत आलेलं आहे आणि त्या गटारच पण तुम्ही जोपर्यंत दुरुस्त करत नाही तोपर्यंत डुकराला धुवून काहीही होणार नाही त्या पद्धतीने ह्याचं मूळ कुठे आहे की नेहरू प्रणीत समाजवादी व्यवस्थेनं ह्या ज्या सगळ्या उभ्या केल्या होत्या लोककल्याणाच्या नावाखाली म्हणून त्या सगळ्या आस्थापना त्या सगळ्या व्यवस्था पूर्णपणे भंगारमध्ये गेलेल्या जातात आणि ह्यांचा तोटा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या करातून भरून काढावा लागतो सहकाराची बोंब झाली या परिवहन महामंडळाची बोंब झाली सरकारी व्यवस्थेची तुमच्या रॅशनिंगची व्यवस्था घ्या की गरिबांसाठी अन्न म्हणायचं आणि ते अन्न गरिबांपर्यंत पोहोचत नाही नासत नासदूस कशी होती उधळपट्टी कशी होती ह्याच्यापेक्षा त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना पैसे दिलेले परवडतात अशी परिस्थिती आहे तुम्ही प्रत्येक व्यवस्था घ्या समाजवाद नेहरूच्या समाजवादी व्यवस्थेने ह्या सगळ्या ज्या गोष्टी समोर आणल्या होत्या त्या सगळ्या भंगारात निघालेल्या आहेत त्या पूर्णपणे बाजूला ठेवून त्याला स्पर्धात्मक असे पर्याय उभे करणं आवश्यक आहे आणि सरकार सरकारला नियंत्रणच जर करायचं असेल तर सरकारने स्वतःच्या संरचना उभ्या करणे स्वतःची व्यवस्था लावणे कायदा आणि सुव्यवस्था जेचे प्रश्न गंभीर झालेत आपण यापूर्वीच व्हिडिओ केलेले होते जे करायचे सरकार को ते सरकार करत नाही नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतं तर बरं या एस टी महामंडळाचा तोटा वारंवार भरून काढल्या गेला वारंवार ह्याच्यावरती काम केलं गेलं वारं वारंवार सगळे लेख लिहून ले विद्वान सांगतात की हे कसं सुधरावं पण ते प्रत्यक्षात सुधरत नाही छोट्या गाड्या असाव्यात अक्षरशः आता तर बारा सीटर पंधरा सीटर सतरा सीटर तुम्ही किती संख्या सांगा त्या आकाराची गाडी उपलब्ध आहे पण एस टीची मात्र एकच पन्नास पंचावन्न सीटरची गाडी चालू आहे त्याची दुरुस्ती असंख्य गोष्टी आज एस टी महामंडळाला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर तीनशे ते चारशे ठिकाणी अतिशय चांगल्या मोक्याच्या ठिकाणी मोठ्या जागा आहेत या सगळ्या जागा विकासकांना दिल्या डेव्हलपरला दिल्या तर त्या जागांमध्ये पूर्ण खालचा मजला परिवहनासाठी ठेवून बाकीचा वरचा व्यावसायिक वापर करता येऊ शकतो आणि ते एक मिटिंग पॉइंट म्हणजे त्या पूर्ण छोट्या गावाचं एक आर्थिक केंद्र होऊ शकतं तो एस टीचा डेपोचा जो परिसर म्हणजे आणि खालची जी संरचना उभी केलेली तुम्ही त्या ज्यांना ज्यांना खाजगी गाड्या या या म्हणजे तुम्ही आकार सांगा की वीस सीटर पंधरा सीटर त्याच्या पुढच्या गाड्या आम्ही अलाउड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही खुली स्पर्धा ठेवा ज्या ज्या कोणाला त्यांच्या वाहतूक करायची आहे त्यांनी विशिष्ट एक परवाने काढणे सोपी गोष्ट त्याची करण्यात यावी खुलं ठेवून परवाना म्हणजे फक्त तपासणी आणि त्या ठिकाणी क तामिळनाडूमध्ये असा प्रयोग केलेला आहे की मोठे मोठे त्यांनी असे त्यांचे जे डेपो केलेले आहेत आणि त्या ठिकाणी खाजगी गाड्या त्यांच्या त्यांच्या विशिष्ट शिस्तीत येऊन उभा राहतात त्यांचं त्यांचं एक वेळापत्रक ठरलेलं आहे ही सगळी गोष्ट तुम्ही त्यांना आउटसोर्स करा ना तुम्ही चालवायची गरजच नाही तुम्ही ते सगळ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक कंपनी जसं वीज महामंडळाची केली होती तशी पूर्ण या ह्याच्यासाठीची एक कंपनी स्थापन करा की ती पूर्ण ह्या तीनशे चारशे ठिकाणचे बसस्टँड डेव्हलप करेल आणि त्याची ती व्यवस्था पाहिल बाकीची वाहतुकीची व्यवस्था खाजगीकडे देण्यात येईल आणि ज्या ठिकाणी इतके ऊपर जर शासनाला असं वाटलंच की काही विशिष्ट ठिकाणी वाहतूक ही पोहोचत नाही तेव्हा शास जिथे गरज आहे त्याच ठिकाणी शासनाने पोहोचावं ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी पोहोचायची काय गरज आहे की ज्यांना कोणी म्हणलेलं आहे की दुपारचं जेवण आमचं आम्हाला मिळतं पण सगळ्याच विद्यार्थ्यांना दुपारची खिचडी कशासाठी ज्या जो पालक आपल्या मुलासाठी दोन तीनशे रुपयाचे ते अभ्यासक्रमाचे पुस्तक खरेदी करू शकतो त्याला तुम्ही फुकट पुस्तकं काय द्यायला लागलात तुम्ही फुकट पुस्तकं देता पण त्याच्याबरोबर लागणाऱ्या वह्या कंपास बाकीचं तो हजार रुपयाचा साहित्य खरेदी करायला पालक म्हणजे तुम्ही त्याची क्यू करून जे त्याला दोन तीनशे रुपयाचं फुकट पुस्तक वाटायला लागला त्याच्या जोडीला बाकीचं लागणार हजार रुपयाचं साहित्य तो बाजारातून खरेदी करतो आहे त्याच पद्धतीनं इथं या परिवहन याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या गाड्या आहेत ज्याला डुक्कर म्हणतात त्या छोट्याच्या सहा सीटर त्या गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत ईपर्यंत परेंद किंवा त्या फाट्यापासून जिथपर्यंत वाहतूक नाही तिथपर्यंत ईपर्यंत त्याचा पैसा खर्च व्हायला लागलाय जर हे याच्यातून पूर्णपणे एस टी बाजूला काढली पूर्णपणे एस टीचे डेपो जे आहे ते सगळे ठिकाणं डेव्हलप झाले विकासकांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणची एक जागा पूर्णपणे राखीव ठेवलेली आहे वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचं जसं अमरीशभाई पटेल यांनी शिक्षण मंत्री असताना एक खुलं टेंडर काढलं होतं हे पाठ्यपुस्तकं छापायचं त्याचे त्यांनी रेट मंजूर करून घेतले आणि ह्या रेटमध्ये ज्यांना काम करायचं त्यांनी करावं असं शासनाने करावं ना शासनाने किलोमीटरप्रमाणे एक विशिष्ट काहीतरी सगळ्यांची सल्ला मसलत करून त्याचे रेट ठरवावेत फार शा, शा, शासनाला काळजी वाटते तर आणि ते जाहीर करून टाकावेत ज्यांना ह्या पद्धतीमध्ये गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांना तिथं परवानगी द्यावी पण असं शासन करत नाही तुम्हाला खुली स्पर्धा असेल तर त्या खुल्या स्पर्धेमध्ये सर्वसामान्यपणे लोकांचं कल्याण होतं हे माहीत आहे पण तुम्हाला ते, ते करायचं नसतं तसं केलं तर हे जे मधली खाबुगिरी आहे किंवा ही जी सगळी प्रशासनाची व्यवस्था जडजंबाल होऊन बसलेली आहे मग तो परिवहन मंत्री असतो मग ते डेपो मॅनेजर असतात मग त्या निमित्तानं त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे रेस्ट हाऊस असतात मग त्या ठिकाणी त्या ह्या अधिकाऱ्यांची राहायची सोय असते सर्वसामान्य लोकांची नाही म्हणजे तुम्ही सगळीकडचे बीएनसीचे रेस्ट हाऊस सरकारी तुम्ही विश्रामगृह बघा त्यांची काय अवस्था आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आज या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे जो विषय समोर आलेला आहे की हे लाल डब्बा ज्याचे पन्नास वर्ष पूर्ण झाले त्याचा सुवर्ण महोत्सव झालेला आहे त्याचं सोनं झालं आपल्याकडं मराठीत मन आहे की सोनं झालं म्हणजे संपला विषय तो तसं पद्धतीनं आता ह्या एस टी महामंडळाचं सोनं झालेलं आहे हे पूर्णपणे डबे बंद करा निकालीत काढा ज्या गाड्या भंगारमधल्या आहेत आता त्या सगळ्या गाड्या गावोगाव वाटून टाका म्हणजे त्या गाड्याच्या थ्या जागेमध्ये सीट काढून त्या ठिकाणी जागा वापरातून शाळा भरवता येतील किंवा अजून काही करता येतील त्या गोष्टी ज्याचा वापर होऊ शकेल सार्वजनिक ठिकाणी आणि बाकीच्या ज्या गाड्या चालू आहेत त्यांचं ऑप्शन करून टाका ज्या कुठल्या संस्था ज्या कुठल्या व्यक्ती ज्या कुठल्या कंपन्या आस्थापनाही चालवायला पुढे येतील त्यांना सगळं खुलं टेंडरसारखं हे चालवायला द्या तरच आपला तोटा वाचेल आपल्या तो वाचलेला पैसा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर संरचनेसाठी खर्च करता येऊ शकेल आणि जर चांगले रस्ते जा झाले तर वाहतूक सुरळीत होईल आणि एक जर खुलं झाली स्पर्धा तर तुलनेमध्ये आजही खाजगी गाड्या अतिशय कमी पैशात मिळतात कारण की स्पर्धा आहे म्हणजे किमान ह्याच्यावरती आज टॅक्सी चालतात कारण काय की स्पर्धा झालेली आहे ओला उबेरसाठी सुद्धा का मागणी आहे कारण की स्पर्धा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर त्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं खाजगी वाहतूक सुरू झाली का तर तुम्ही त्या ठिकाणी रस्ता करून दिलेला आहे तुम्ही कल्पना करा महाराष्ट्रभर जर चांगल्या रस्त्याचं जाळं असेल तर महाराष्ट्रभर खाजगी वाहतूक स्पर्धा न चांगली होईल आणि सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी होईल एस टी महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता हे प्रकरण झालेले त्याच्यामुळे त्यांना नमस्कार करा तुमचं सोनं झालं म्हणा गोड जेवण घाला आणि आता हे बंद करा उद्योग